हेल्दी आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी क्लिक करा सबस्क्राईब बटन आणि त्यासमोरील बेल आयकॉनवरती, म्हणजे तुम्हाला अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात आधी पाहता येतील. प्लीज प्लीज सबस्क्राईब माय चॅनेल. शिपलान्स डिनरचे फेसबुक आणि इंस्टाग्रामवरतीही पेजेस आहेत, ते लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. माझ्या शिपलान्स डिनर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज तुमच्यासाठी मी स्पेशल अशी डिश घेऊन आलेली आहे, ती म्हणजे आमरसपुरीची. माझ्या मुलाने ज्या ज्या गोष्टी मला करायला सांगितल्या त्या मी गोष्टी ह्या ताटामध्ये बनवलेल्या आहेत. त्याला आमरसासोबत पुरी आवडते म्हणून पुरी केली. त्याच्यानंतर त्याला पुरीसोबत पोटॅटो करी आवडते म्हणून तीही बनवली. वरण भात प्रचंड आवडतो. वरण भात म्हणजे वरण साधं आणि पांढरा भात. त्याच्यानंतर कोथिंबिरीची वडी खूप प्रचंड आवडते. आणि त्याच्याचबरोबर त्याला कांदा भजी पण खूप आवडते. असा हा सगळा संपूर्ण त्याच्या आवडीचा असा स्वयंपाक केलेला आहे. आणि तोच आज कसा बनवायचा, कसा केला ते झटपट ते तुमच्यासोबत मी आज शेअर करते. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूयात आपली आजची आमरसपुरीची डिश. सगळ्यात पहिल्यांदा कुकर लावून घेतलेला आहे वरण आणि भाताचा. आता आपण कुकर लावून घेऊया. इकडे अर्धे वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी तांदूळ घेतलेला आहे. स्वच्छ धुऊनही धुवून घ्यायचं आहे. दोन्ही स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे. आपण पाणी साधारण डाळ किंवा तांदूळ याच्यावरती एवढंसं बोट राहील इतकं पाणी घालायचं आहे. आपली डाळ चांगली शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये हळद घालणार आहोत, थोडीशी चिमटभर हिंग आणि थोडंसं तेल घालायचं आहे. आणि पूर्ण मिक्स करून आपण चार शिट्ट्या करून आणि आपण कुकरचा चार शिट्ट्या करून घेणार आहोत. कुकरमध्ये खाली पाणी घालून खाली डाळ ठेवायची, वरती कुकर आणि कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या. इकडे कुकर झालेला आहे आणि मी ह्याचं प्लेन वरण करणार आहे. वरण भात आपण तूप घालून खाण्यासाठी जे वरण करतात तसं वरण करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा वरण एकसारखं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि या वरणामध्ये आपण हिंग घालायचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. माझ्या मुलाला हे असं वरण खूप आवडतं, वरण भात खायला. वरण भात लिंबू आणि तूप घालून टेस्टी लागतं. आणि एक छोटीशी उकळी आणून ह्याला गरम करायचं आहे. आपलं हे प्लेन वरण तयार झालेलं आहे. कुकरसोबतच सायमल्टेनियसली मी पोटॅटो करी केलेली आहे, म्हणजेच बटाट्याची भाजी केलेली आहे स्पायसी. त्याचीही रेसिपी लगेचच बघूया. इकडे कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. आपण पोटॅटो करी बनवणार आहोत. इकडे बटाटे उकडून घेतलेले आहेत कुकरमध्ये आणि हातानेच चुरडून घेतलेले आहेत पोटॅटो करी करण्यासाठी. आणि आपलं तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहे. एक तमालपत्र, छोटे तीन दालचिनीचे तुकडे, दोन लवंग आणि चार ते पाच मिरे. त्यानंतर मिडियम साईजचे दोन कांदे कट करून घेतलेले आहे, ते घालणार आहोत. तेलात छान परतून घ्यायचे. कांदा छान गुलाबी कलरवर परतून झाला की त्याच्यामध्ये आपण एक चमचा आले लसूण पेस्ट घालणार आहोत. छान परतून घ्यायचं आहे. कांदा परतून झाला की त्यात दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक कट करून, ते घालायचे आहेत. छान परतून घेऊन आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये.
2 मिनटं झाकून ठेवून कांदा टोमॅटो शिजवून घ्यायचे. कांदा टोमॅटो चांगले शिजले की त्याच्यामध्ये आता आपण मसाले ॲड करणार आहोत. हळद घालायची, धना पावडर, जीरा पावडर, एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, आपली रेड चिली पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण लावून 1 मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपला मसाला खूप छान तयार झालेला आहे, वास पण येतो आहे. छोटे 2 चमचे मी इकडे मीठ घातलेलं आहे. आणि इकडे कुस्करून घेतलेला बटाटा आहे, तो आता आपण याच्यामध्ये घालूया. मिक्स करूया छान. मिक्स करून झाल्यानंतर आपण 1/2 ग्लास पाणी घालणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये आता आपण कसुरी मेथी घालणार आहोत आणि कोथिंबीर. आणि झाकण ठेवून 1-4 मिनटं आपण ही भाजी छान करी शिजवून घ्यायची. आणि इकडे आपली पोटॅटो करी मस्त झालेली आहे, बघू शकता. आणि आता आपण ही बाउलमध्ये एका काढून घेऊ. मस्त पोटे तो करी झालेली आहे तयार. एकदम झटपट होते, मस्त टेस्टी लागते आणि लहान मुलं पण आवडीने खातात. भाजी करून झाल्यानंतर मध्येच मी आमरस करून घेतलेला आहे. आमरस हा अगदी पारंपरिक जुन्या पद्धतीनेच केलेला आहे, हाताचा वापर करून. मी आता आपण आमरस बनवणार आहोत. इकडे 4 आंबे घेतलेले आहेत, चांगले पिकलेले आहेत. आणि हे स्वच्छ आपण पाण्यात धुवून घेऊ आधी. अशा पद्धतीने आपण स्वच्छ पाण्यामध्ये हे धुवून घ्यायचेत. आणि तुम्ही साल पण काढू शकता किंवा मी पारंपरिक पद्धतीने जसं करतात तसेच मऊ करून घेणार आहे आंबे आणि मग आमरस बनवणार आहे. अशा पद्धतीने आंबा मऊ करून घ्यायचा आहे, वरचं टोक काढून टाकायचं आहे. आंब्याची साल खायला मस्त मजा येते, असे आंबे पिळल्यानंतर. आंबे मऊ करून घेतलेले आहेत आणि आता आपण विळून घेऊया. पिताना असं वरून दाबायचं आहे म्हणजे त्याचा जो गर आहे तो सगळा खाली पडतो. आणि अशा पद्धतीने साल उलटी करायची आणि राहिलेला जो गर आहे तो चमच्याने अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. किंवा ह्या साली लहान मुलांना चोकायला दिल्या तरी चालतात. अशा पद्धतीने आणि आता आपण कोया पण हाताने अशा
त्याचा गर काढून घेऊया सगळा पूर्ण. आणि आंबा कितपत गोड आहे त्याच्यानुसार साखर घालायची आहे. साखर घालू शकता किंवा गूळ घालू शकता. मी इकडे आता साखर घालते आहे. पाच चमचे साखर घालते आणि थोडीशी वेलची पावडर. आणि मिक्स करून घेऊया. हे मी मिक्सरवरून काढणार नाही आहे कारण पारंपरिक अमरस हा असाच असतो जो रवाळ लागतो. मिक्सरवरून खाल्ले काढला की तो एकदमच पातळ होतो आणि हा अमरस खूप अशा पद्धतीने केला की छान लागतो. घरी आमच्याकडे सगळ्यांना असाच अमरस आवडतो. पूर्वी कुठे मिक्सर वगैरे होते त्यामुळे मिक्सरवरून बारीक करून घ्यायला अशा पद्धतीनेच डाव घ्यायचा आणि डावने असा हलवायचा असंच करायचे पूर्वीच्या काळात. आणि आता मी असंच करते. आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं दूध घालणार आहे. दूध घालण्याचं कारण की आमरस हा बाजू नये. आमरसाचा आंब्याचा त्रास कुठला होऊ नये म्हणून थोडंसं किंचित दूध घालणार आहे. आणि इकडे आपला अशा पद्धतीने हा आमरस तयार झालेला आहे. पण डाव घालून बघितलं तर किती छान दिसतो बघा आमरस. इकडे आपल्या पोटॅटो करी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर वरण तयार झालेलं आहे. भात झालेला आहे आणि आमरसही तयार झालेला आहे. आमरस बनवून झाला की मला अजूनही कोथिंबीर वडी आणि कांदा भजीची पण तयारी करायची आहे. त्याचमध्ये मग मी पुऱ्या बनवण्यासाठी पुऱ्यांसाठी पीठ मळून ठेवलेलं आहे एक बाजूला. इथे तुम्हाला मी लगेचच पुऱ्या कशा केल्या त्याची रेसिपी दाखवत आहे. पण मी सगळ्यात शेवटी पुऱ्या गरमागरम केल्या होत्या. इकडे पुऱ्यांसाठी 3 वाट्या कणिक घेतलेली आहे. तुम्हाला रवा घातलेला आवडत असेल तर तुम्ही थोडासा रवा घातला तरी चालेल. चवीनुसार मीठ घालते ह्याच्यामध्ये. आणि इकडे तेल गरम केलेलं आहे 3 ते 4 चमचे. त्याचं मोहन घालायचं आहे. उकळलेलं तेल आहे. उकळलेलं तेल आहे त्यामुळे मी इकडे चमचा वापरते. तेल छान मिक्स करून घेऊया. आणि हाताने आता संपूर्ण कणकेला तेल लावून घेऊया अशा पद्धतीने. आणि थोडं थोडं पाणी घालून कणिक छान मळून घ्यायचे. 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचे मळल्यानंतर. आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ छान मळून घेऊया. पीठ सैल मळायचं नाही आहे आणि जास्त घट्टही मळायचं नाही आहे. थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. कणिक घळून झालेली आहे आणि ती आता झाकून ठेवूया आपण 15 मिनटं. आणि आपला सगळा बाकीचा स्वयंपाक झाल्यानंतर आता मी गरम गरम पुऱ्या करायला घेणार आहे. तर इकडे आपली कणिक छान भिजलेली आहे. आणि आपण ह्याचे छान आता गोळे करून घेऊया. तुम्ही तुमच्या पद्धतीने पुऱ्या लाटू शकता. इकडे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे पुऱ्या तळण्यासाठी. हाताला थोडंसं तेल लावून पोळपाटावरती कणिक चांगली मळून घ्यायची.
आणि चाकूने गोळे कट करून घेऊया. अशा पद्धतीने चांगलं तापलं की नाही बघून घ्यायचं आहे. थोडंसं कणकेचं गोळं घेऊन टाकून वरती आलेलं आहे म्हणजे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. पुरीला तेल लावून घ्यायचं आहे कणकेला छोट्या गोळ्याला आणि अलवार जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही नाही अशा पद्धतीने पुरी लाटून घ्यायची आहे. हल्ली पुऱ्यांचं मशीन पण मिळतं, ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही तशा पद्धतीने पण पुऱ्या लाटू शकता. आणि हळूच पुरी सोडायची. पुरी सोडली की त्याच्यावरती तेल असं ढकलायचं आहे. मस्त पुरी झालेली आपली. आणि पुरी तळून झाली की सगळं तेल ड्रेन करायचं आहे. एक 2 सेकंद असंच ठेवायचं आहे. तेल आपलं पूर्ण ड्रेन झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपण पटापटा पुऱ्या सगळ्या तळून घेऊया. मस्त एकदम छान फुगली आहे पुरी. तेल सगळं ड्रेन केलं. अशा पद्धतीने आपल्या इकडे पुऱ्या पण छान करून तयार झालेल्या आहेत. आणि आता आपण आमरसासोबत मस्त पुऱ्यांचा ताव मारू शकतो. आयुषची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे कोथिंबीरवडी. त्याला प्रचंड कोथिंबीरवडी आवडते आणि मी कोणत्या पद्धतीने कशी जी एकदम सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवते हे आज तुमच्याशी शेअर करते. इकडे आता आपण झटपट कोथिंबीर वडी बनवणार आहोत. इकडे कोथिंबीर घेतलेली आहे ती आपण स्वच्छ धुवून चिरून घेऊया. कोथिंबीरमधलं सगळं पाणी निथळून द्यायचं आहे. चाळणीमध्ये आहे कोथिंबीर. इकडे कोथिंबीर स्वच्छ कट करून घेतलेली आहे धुवून. आणि आता आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. इकडे आला आणि मिरचीचा ठेचा केलेला आहे तो घालते. तुम्हाला लसूण आवडत असेल तर तुम्ही त्यात लसूणही घालू शकता. त्याच्यानंतर 1.5 टेबलस्पून इकडे मी धना पावडर घालते. 1 टेबलस्पून जिरा पावडर. 1/2 टेबलस्पून हळद. 2 चमचे मी लाल मिरची पावडर घालते, रेड चिली पावडर. चवीनुसार मीठ घालायचं आहे. साधारण इकडे 3 चमचे मीठ लागेल. 2 चमचे तीळ घालायचे आहेत. इकडे मी थोडासा कोकम घालणार आहे. 1/2 टेबलस्पून कोकमच्या ऐवजी तुम्ही चिंचेचा थोडासा कोळ घातला तरी चालेल, किंवा आमचूर पावडर घातली तरी चालेल, किंवा थोडासा किंचित लिंबू पिळला तरी चालेल. आणि
आणि आता पीठ घालून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये. कुरकुरीतपणा छान वडीला येण्यासाठी मी इकडे तांदळाचं पीठ घालते आहे 2 चमचे. आणि साधारण 1-4 चमचे, माझा चमचा हा मोठा आहे, सूपचा चमचा आहे, म्हणजे साधारण 1/2 वाटी तुम्ही बेसन घालायचं आहे. आणि आता आपण सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेऊया आणि छान पीठ मळून घेऊया. थोडंसं तेल घालून घेते याच्यामध्ये 2 टेबलस्पून. सगळं छान मिक्स करून घेऊया. आणि थोडं थोडं पाणी घालून आता आपण हे छान मळून घ्यायचं आहे. पिठापेक्षा कोथिंबीर जास्त असली पाहिजे, म्हणजे आपल्याला कोथिंबीरीची छान चव लागते. थोडं थोडं पाणी घालून करायचं आहे. लगेच गोळा तयार झालेला आहे, व्हायला लागलेला आहे, बघू शकता तुम्ही. तुमचं पीठ जर मळताना थोडंसं सैल झालं तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करू शकता. मी 1/2 टेबलस्पून घातलं आहे. आणि अशा पद्धतीने छान गोळा तयार करून घेऊया. थोडंसं हाताला तेल लावून घेते, म्हणजे हाताला चिकटणार नाही. आणि आपला कोथिंबीर वडीचा गोळा तयार झालेला आहे. इकडे मी एक ताटली घेतलेली आहे, त्याला थोडंसं तेल ग्रीस करून घेऊया आधी. अशा पद्धतीने मी पोळपाटावरती थोडंसं तेल घेते आणि हा जो गोळा आहे तो छान अशा पद्धतीने 2 भाग करते. त्याचे 2 भाग करून ह्याचा एक गोळा तयार केलेला आहे अशा पद्धतीने. आणि असा रोल करून इकडे ह्या डिशमध्ये ठेवते मी. दुसराही रोल करून घेऊया. आणि कोथिंबीरी वडी करण्यासाठी आपले रोल्स तयार झालेले आहेत. इथे एका कढईमध्ये पाणी घालून वाटी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती मी ही प्लेट ठेवणार आहे. आणि आपण साधारण 15 मिनटं ह्याला स्टीम करून घेणार आहोत. इकडे 15 मिनटं वाफल्यानंतर आणि थंड झाल्यानंतर हे अशा पद्धतीने हे मिश्रण दिसतं, रोल्स दिसतात. आणि आता आपण ह्याचे कट करून शॅलो फ्राय करून घेणार आहोत कोथिंबीर वडी. इकडे कट करून घ्यायचे. मस्त झाली, उकड छान निघालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता मस्त एकदम छान. आणि इकडे अशा पद्धतीने सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि आपण तेल गरम करायला ठेवूया. तेल चांगलं गरम झालेलं आहे. मी याच्यामध्ये आपण आता वड्या तळून घेऊया.
खुसखुशीत छान तळून घ्यायच्या आहेत गोल्डन कलरवरती। मस्त तळून झालेले आहेत, खुळखुळ आवाज येतो आहे, खरपूस छान तळल्या गेलेले आहेत आणि आपण काढून घेऊया आता। आणि राहिलेल्या कोथिंबीरी वडे अशाच पद्धतीने तळून घेऊया। तेल सगळं ड्रेन करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मस्त अशा कुरकुरीत कोथिंबीरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत। कांदा भजी करण्यासाठी कांदा चिरून त्याला मीठ आधीच मी लावून ठेवलं होतं आणि त्यानंतर पुऱ्या तळून झाल्यानंतर मी गरमागरम शेवटी सगळ्यात भजी काढलेली आहे। आणि मी कशा पद्धतीने भजी बनवते ते तुम्हाला इथे मी दाखवते। मी आता आपण झटपट कांदा भजी बनवून घेणार आहोत। कांदा भजी बनवण्यासाठी मी इकडे कांदा उभा चिरून घेतलेला आहे अशा पद्धतीने। आणि दोन कांदे आहेत हे उभे चिरलेले आणि ह्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत थोडंसं। आणि मीठ लावून पूर्ण असं मीठ मिक्स करून एक 10 मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत। एक 10 मिनटानंतर इकडे पाणी सुटलेलं आहे कांद्याला मस्त। आणि आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालूया चवीनुसार। साधारण मी इकडे 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर घालते। तीही सगळ्या कांद्याला मस्त लावून घेते अशा पद्धतीने। आणि आता आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ घालणार आहोत। थोडंसं 1 एवढा चमचा बेसन पीठ घातलेलं आहे आणि आपले भजी कुरकुरीत छान होण्यासाठी 1/2 टेबलस्पून इकडे मी तांदळाचं पीठ घालते। आणि पूर्ण पीठाला संपूर्ण अशा लावून घ्यायचं आहे पीठ। आणि पाण्याचा थोडासा हपका मारून घेते मी। कारण आपल्याला भजी करायची आहे मस्त कुरकुरीत। कारण आपल्याला मूठ अशी वळली तर असं बंच तयार व्हायला पाहिजे। इकडे झालेलं आहे, आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही आहे, थोडंसं फक्त हपका मारलेला आहे पाण्याचा। आणि आपलं हे कांदा भजीचं पीठ तयार झालेलं आहे। इकडं आपलं तेल तापलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये आता भजी घालूया तळायला। इकडे गोल्डन कलरवरती छान तळून घ्यायच्यात भजी खुसखुशीत। आणि इकडे आपले भजी मस्त तळून झालेले आहेत, कलर पण छान आला आहे। तेल सगळं ड्रेन करून घ्यायचं आहे। कुरकुरीत आवाज येतो अशाच पद्धतीने राहिलेले सगळे मी तळून घेते। कांदा भजी इकडे असे टिश्यू पेपरवर काढून घेतलेले आहेत। आपले मस्त गरमागरम भजी तयार झालेली आहे कांदा भजी। मिरच्या पण तळलेल्या आहेत मस्त, मिठामध्ये बुडवून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने आपला सगळा स्वयंपाक बनवून झालेला आहे। इकडे पुऱ्या केलेल्या आहेत, आमरस आहे, वरण आहे, भात आहे, पोटॅटो करी केलेली आहे, इकडे कोथिंबीरीची वडी आहे, कांदा भजी केलेली आहे, कढीपत्ताची चटणी, तूप, लिंबू, मीठ, आंब्याचं लोणचं। अशा पद्धतीने हा सगळा असा झटपट स्वयंपाक केलेला आहे।
साजूक तूप घालून वरण भात आणि बाकीचा सगळा स्वयंपाक ताटामध्ये वाढून घेतलेला आहे. ताट खूप भरगच्च आणि छान दिसत आहे. खरं तर ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये दरवर्षी मी दुर्वांकूर हॉटेलमध्ये एकदा किंवा दोनदा आंब्याच्या सीझनमध्ये जातोच, पण ह्यावर्षी नाही जमलं. त्याच्यामुळे सेम तशाच पद्धतीने स्वयंपाक करण्याचा प्रयत्न घरी केलेला आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा हेल्दी टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.